सोलापूर वकील संघाच्या वार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. या संस्थेच्या घटना आणि नियमावलीमधील तरतुदीनुसार बार असोसिएशनची निवडणूक प्रतिवर्षी जून अखेर घेतली गेली पाहिजे अशी तरतूद आहे. परंतु या नियमावलीला बासनात गुंडाळून निवडणूक आलेले पदाधिकारी अलीकडील काळात खुर्चीला चिटकून राहण्यासाठी निवडणुका पुढे ढकलत स्वतःचा कालावधी वाढवून घेत आहेत. त्यामुळे कायद्याचे पाईक आणि पुरस्कर्ते असलेल्या वकिलांकडून घटना आणि नियमावलींना तिलांजली दिली गेली तर कायदा आणि सुव्यवस्थेची अपेक्षा कोणाकडून ठेवायची असा प्रश्न वकील संघातील अनेक सिनियर ज्युनियर सदस्य उपस्थित करतात. त्यातून सदस्यांनी निवडणुकीला होत असलेल्या विलंबाबाबत संताप व्यक्त करत नियमावलीवर बोट ठेवत रिक्विझिशन मीटिंगची मागणी केली. सह्यांची खास मोहीमही घेण्यात आली. सुमारे 250 अधिक वकील सदस्यांनी यामध्ये सहभाग नोंदवून निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला दुजोरा दिलाय. त्यामुळे वकिलांमध्ये निवडणूक जाहीर करण्याच्या कारणावरून चांगलाच कलगीत उडा रंगलाय. विद्यमान अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश ठोकडे आणि इतर पदाधिकारी यांच्या विरुद्ध होत असलेल्या उठावाबाबतची चर्चा आता रंगू लागलीय. निवडणुका जाहीर करा, अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जा असा दबाव सर्व स्तरातून वाढतोय. यामुळे नाहक रोष ओढावून घेण्याची वेळ विद्यमान पदाधिकाऱ्यांवर आलीय. याबाबत आघाडीचे ज्येष्ठ वकील अॅडव्होकेट बापूसाहेब देशमुख यांनी नियमावलीचा आधार घेत निवडणूक जाहीर करण्यासाठी होणाऱ्या विलंबाबाबत विद्यमान पदाधिकाऱ्यांना चांगलंच झापलंय. मी अॅडव्होकेट बापूसाहेब देशमुख, सोलापूर विधिज्ञ संघाची दरवर्षी निवडणूक होत असते आणि सोलापूर विधिज्ञ संघ कशा प्रकारे चालावा याबाबत लिखित घटना आहे आणि या घटनेनुसारच निवडणूक होत असते. घटनेच्या लिखित कलमाप्रमाणे 30 जूनला निवडणूक जाहीर करावी आणि त्यानंतर निवडणूक पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी यांची घ्यावी अशा प्रकारे घटनेत नमूद आहे. आणि यापूर्वी काही कारणास्तव ऑक्टोबरला निवडणुकीची कालावधी संपलं होतं आणि त्यानंतर ज्यावेळी नवीन पदाधिकारी आले त्यांनी प्रॉमिस केलं होतं की ऑक्टोबरला जर मी आलेला असलो तरीसुद्धा घटनेप्रमाणे 30 जूनला मी निवडणूक जाहीर करेन. वास्तविक पाहता जर 30 जूनला यांनी निवडणूक जाहीर केली नाही तर रॉंग शुड नॉट बी परप्युएटेड. अगोदरच ऑक्टोबरला झालं म्हणून मी ऑक्टोबरपर्यंत राहीन, मग घटनेचं काही कामच नाही ना, मग घटना करायचं काही कारणच नव्हतं. वास्तविक पाहता घटनेप्रमाणे 30 जूनलाच निवडणूक घेतली पाहिजे आणि अशी एक नाही दोन नाही, आतापर्यंत 250 विधिज्ञांनी रिक्विजिशन दिलेलं आहे, रिक्विजिशन जनरल मीटिंग घ्यावी म्हणून. आणि आता वास्तविक पाहता आता असलेल्या पदाधिकाऱ्यांनी 250 जणांचा भावनेचा आदर करावा. सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की घटनेप्रमाणे निवडणूक होऊ द्या आणि इतर सर्वसामान्य कुठल्याही संस्थेची निवडणूक ही त्याच्या घटनेप्रमाणे होते, कायद्याप्रमाणे होते. आणि विधिज्ञ संघाची निवडणूक जिथं कायद्याचा किस पाडणारे, कायद्यांचा आदर करणारे असे वकील आहेत, त्यांची निवडणूक जर घटनेप्रमाणे होत नसेल तर मग या घटनेला कायद्याला काहीच अर्थ राहणार नाही. तरी विधिज्ञ संघाला माझी एक विनंती आहे की आपल्या विधिज्ञ संघाला गालबोट लागेल अशा प्रकारे काही होता कामा नये आणि घटनेप्रमाणे 30 जूनला या पदाधिकाऱ्यांनी रिक्विजिशन मीटिंग घ्यावी, जनरल बॉडीची मीटिंग कॉल करावी आणि कॉल करून या विधिज्ञ संघाची निवडणूक जाहीर करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. तर अॅडव्होकेट खतीब वकील यांनी अशा या चिटकू प्रवृत्तीचा खरपूस समाचार घेतलाय. आता वकिलांचा वाद कोणत्या थराला जातोय ते पाहणं अधिकच रंजक ठरणार आहे. सोलापूर वकील संघाच्या निवडणुकीबाबत सोलापूर वकील संघाच्या 1400 सभासदांमध्ये अत्यंत गंभीर असा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. कारण सोलापूर वकील संघाच्या घटनेप्रमाणे नियम नियमावलीप्रमाणे प्रत्येक वर्षाच्या जून महिन्याच्या 30 तारखेपर्यंत कार्यकारिणीची निवडणूक व्हावी आणि 1 जुलैला नवीन नूतन कार्यकारी मंडळाकडे पदभार सोपवावा अशी कायदेशीर तरतूद आहे. परंतु कोरोना काळामुळे मागील कार्यकारिणीची निवडणूक ही ऑक्टोबरमध्ये झाली होती, म्हणून विद्यमान कार्यकारी मंडळाचं असं मत आहे की आम्हाला 1 वर्षाचा कालावधी मिळत नाही आहे, आम्हाला मुदत वाढ द्या. एक मत असं येत आहे की वकील संघाच्या घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत जून महिना अखेर निवडणुकी झालीच पाहिजे. तर अत्यंत अभूतपूर्व असा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे आणि सुमारे 280 वकिलांनी तातडीची मागणीची सभा घ्यावी अशी मागणी ही सोलापूर वकील संघाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाकडे केलेली आहे. आज रोजी आत्ताच केलेली आहे. तरी त्याबाबत
विद्यमान कार्यकारी मंडळ हे त्यांना दिलेल्या लेखी मागणीप्रमाणे काय करतं आणि त्याबाबत 251 वकिलांनी तातडीच्या सभेची मागणी केलेली आहे, तर त्याबाबत काय होतंय याबाबत सोलापूर वकील संघामध्ये अत्यंत उत्सुकता ही निर्माण झालेली आहे, उत्कंठा ही ताणली जात आहे। पाहूया ऊठ किस करवट बैठता है। मागच्या वेळी ऑक्टोबर महिन्यात म्हणजे कोरोना कालावधीमुळे मुदत सुप्रीम कोर्टाने वाढून दिली होती। माझ्या अल्प माहितीप्रमाणे वास्तविक पाहता गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यामध्ये निवडणूक होणे गरजेचं होतं, परंतु तत्कालीन कार्यकारिणीनं 1 जुलैला नवीन कार्यकारिणीकडे पदभार दिलेला नाही आहे, त्यामुळे निवडणूक उशिरा झालेली आहे।